हाय, हॅलो, नमस्कार. मी रोशनी, रोशनीस क्रिएटिवमध्ये तुम्हा सगळ्यांचे भरभरून स्वागत करते. महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये, हॉटेल्समध्ये, मग ते हॉटेल छोटं असो की मोठं असो, गाड्यावरती, छोट्या मोठ्या टपरींवरती मिळणारा पाववडा एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला अप्रतिम असा लागतो. तो आज मी तुमच्यासोबत कसा बनवायचा ते शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि हा पाववडा एक वेळा तरी नक्की ट्राय करून बघा. मी प्रॉमिस करते, एक वेळा बनवला तर तुम्ही अशाच पद्धतीने पाववडा कायम बनवणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाववडा बनवण्यासाठी मी इथे मोठ्या दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार बेसन पीठ घ्यायचं आहे. त्या चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे, चिमूटभर हिंग. त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट आणि हळद पण मिक्स करू शकतो, पण ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे. एकदम जसा टपरीवरती आणि गाड्यावरती बनतो मिळतो आपल्याला, तसाच पाववडा बनवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे चटणी आणि हळद टाकलेली नाही आहे. हे एकदम पातळ कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एकदम पातळ पीठ बनवायचं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. इतकं पण पातळ नाही बनवायचं की त्या पावाला लागणार नाही आणि आपला पाव कच्चा राहील. तर पावाला लागणार नाही असं नाही बनवायचं आहे. पावाला लागलं पण पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही आलं पाहिजे की ते खाताना थोडंफार कडक लागेल. त्या पद्धतीने नाही तर आपल्याला थोडं पावाला लागेल आणि घट्ट नाही होणार अशा पद्धतीचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. पीठ भिजवल्यानंतर एकदम छान असे लादी पावातले पाव आणायचे आहेत, आणि ते लादी पावमधले पाव आपण त्यात बुडवणार आहोत. तर सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी आपल्याला काही थोडंफार छोट्या मोठ्या भूकसाठी आपण हे पाववडे 5 मिनिटात झटकेपटक बनवू शकतो, किंवा संध्याकाळी आपल्याला काही चटकेपटक खाऊ वाटले तर तेव्हासुद्धा आपण हे पाववडे बनवू शकतो. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर हे पाव घेतलेले आहेत, ते अशा प्रकारे त्या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत आणि एकदम उकळत्या तेलामध्ये, म्हणजे एकदम तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये आपल्याला तो पाववडा सोडायचा आहे. तर पाववडा सोडल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तो पाववडा तळायचा आहे. लो फ्लेम ठेवायची नाही. जर लो फ्लेम ठेवली तर आपला पाववडा तेलकट होऊ शकतो आणि मग खाताना आपल्याला त्याची ती चांगली चव जी आहे, म्हणजे जसा गाड्यावरती मिळतो तशी चव लागणार नाही. तर एकदम छान असा फुगतो, चवीला पण अप्रतिम लागतो हा पाववडा. तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा. तुम्ही जर एक वेळा हा पाववडा ट्राय केला ना, तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा तरी नक्कीच हा पाववडा नाश्त्याला किंवा संध्याकाळी छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्कीच खाणार आणि नक्कीच बनवणार. एकदम साधी सोपी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक सगळे पाववडे बनवून घ्यायचे आहेत. सपोज त्यानंतर पण जर आपलं हे भिजवलेलं पीठ उरलं तर अशा पद्धतीचा झारा घ्यायचा आहे. तो झारा सरळ पकडला की त्यावरती ते पीठ टाकायचं आहे, म्हणजे छोटे छोटे बुंदी असे साईडला तुम्हाला दिसते आहे त्या प्रकारची बुंदी बनेल. ती बुंदीसुद्धा खायला मस्त लागते. ती थोडी आपल्याला जास्त तळू द्यायची, म्हणजे थोडी लालसर होऊ द्यायची, तर तीसुद्धा एकदम कुरकुरीत अशी लागते आणि चवीला पण खूप छान लागते ती बुंदी. ह्या पाववड्यांसोबत आपल्याला हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती जशी मिरची बनते ती मिरची कशी बनवायची ते सुद्धा सांगते. तर मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, त्या सेंटरला मध्ये कट करायच्या 2 पार्टमध्ये आणि त्यात परत एक शीर पाडायचं आहे, म्हणजे त्यामध्ये पण तेल जाईल आणि मिरची आपली चांगली तळली जाईल. मिरची आपल्या अंगावरती उडू शकते तळताना, त्यामुळे मी इथे ताट ठेवलेलं आहे, म्हणजे मिरची अंगावरती उडणार नाही. मिरची तळली गेली ती किती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावरती मीठ टाकायचे आहे, म्हणजे मिरची अळणी पण लागणार नाही आणि मिरची तिखट पण लागणार नाही, छान मस्त मिरची होते. आणि अशा पद्धतीने मी सगळे पाववडे बनवून घेतलेले आहे आणि आपण पाववडे मिरचींसोबत सर्व करणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.